आज आपल्याला एका नवीन टॉपिकची ओळख करून घ्यायची आहे आणि तो टॉपिक म्हणजे आहे वाक्यांचे प्रकार आपल्या व्याकरणाचा हा एक नवीन प्रकार वाक्यांचे प्रकार ठीक आहे मराठीच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं प्रश्नाचं स्वरूप कसं आहे किंवा आपल्या एस एस सी बोर्डानुसार या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे साधारण आपण त्याचा पहिल्यांदा विचार करूया मग प्रश्न कुठल्या स्वरूपात असतो आपण त्याचाही विचार करूया नक्कीच कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करून वाक्य पुन्हा लिहा कोणतेही दोन म्हणजे याच्यामध्ये साधारण आपल्याला चार वाक्य दिली जातात आणि वाक्य दिल्यानंतर पुढे कंसामध्ये सूचना केलेली असते म्हणजे आयदर वाक्याचा प्रकार ओळखा किंवा वाक्याचा प्रकार बदला मागच्या आपल्या लेक्चरमध्ये साधारण तुमच्या लक्षात असेल आपण वाक्यांच्या प्रकारांची ओळख करून घेतलेली आहेच विद्यार्थी मित्रांनो आता आपण वाक्य परिवर्तन शिकणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस वाक्य परिवर्तन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस मग वाक्य कुठली पाहिली ते तर माहिती आहे ना सगळ्यांना वाक्यांचे प्रकार आपण पाहिलेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल विधानार्थी वाक्य दुसरा होतं प्रश्नार्थी वाक्य तिसरं आज्ञार्थी वाक्य आणि चौथं उद्गारार्थी वाक्य मग आता वाक्य परिवर्तन बघायचं आपल्याला मग बघूया विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी यांच वाक्य यांचं आज्ञार्थी वाक्यामध्ये परिवर्तन कसं होतं ठीक आहे मग विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी यांच वाक्य यांचं आज्ञार्थी वाक्यामध्ये बदल करत असताना साधारणपणे आज्ञा किंवा हुकूम यामध्ये बदल करावा पुन्हा एकदा हा नियम लक्षात घ्या काय म्हटलं तुम्हाला विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्यांचे आज्ञार्थी वाक्यामध्ये बदल करताना साधारणपणे आज्ञा किंवा हुकूम यामध्ये बदल करावा म्हणजेच लक्षात ठेवा त्याच्या क्रियापदाकडे थोडस आपल्याला लक्ष द्यावं लागेल ठीक आहे उदाहरण सांगतो ना म्हणजे तुमच्या लगेच आणि सहजपणे ते लक्षात येईल थी। ठीक आहे वाक्य बघा काय म्हटलंय उदाहरणार्थ पहिलंच वाक्य बघूया मला मराठीचं पुस्तक देता का आता प्रश्नचिन्ह आहे शेवटी म्हणजे साहजिकच वाक्याचा प्रकार कुठला आहे प्रश्नार्थी वाक्य मग त्याचं आपल्याला काय करायचंय आज्ञार्थी वाक्य मराठीचं पुस्तक देता का प्रश्न काढून टाकायचा आहे बरोबर आहे मग काही डायरेक्ट उत्तर मराठीचं पुस्तक द्या कळलं आता द्या म्हटल्यानंतर ही झाली आज्ञा देता का हा झाला प्रश्न बरोबर आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये परिवर्तन करत असताना प्रश्न काढून टाकला प्रश्नचिन्ह काढून टाकलं आणि देता काय आलं आपण द्या मराठीचं पुस्तक द्या साधारण आपण दुसरं वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लगेच तेही लक्षात येईल बघा काय म्हटलंय आता नवीन घर बांधावे हे विधानार्थी वाक्य आहे आता नवीन घर बांधावे कळलं आज्यर्थी वाक्य काय आज्ञार्थी वाक्य आता नवीन घर बांधा डायरेक्ट आज्ञा केलेली आहे आता नवीन घर बांधा ठीक आहे चला पुढे आणखीन एक वाक्य बघूया आपण हे आहे आता प्रश्नार्थी वाक्य बघा पाणी आणलंस का घोटायला शेवटी प्रश्नचिन्ह आहे पाणी आणलंस का घोटायला ठीक आहे आणलंस का इथे आज्ञार्थी काय येईल आज्ञा काय होईल पाणी आण घोटायला घोटायला म्हणजे प्यायला पाणी आण घोटायला कळलं आण आज्ञा झालीय क्रियापदाचं रूप आहे ना आण आणि हे काय झाली क्रिया आहे ठीक आहे इट्स अँड रिक्वेस्ट और इट्स अँड ऑर्डर जे काही आहे पण पाणी आण घोटायला हे झालं आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये मागच्या वेळेला मी तुम्हाला समजवून सांगितलं त्यावेळेला पाणी आण घोटायला आज्ञार्थी वाक्यामध्ये कुणाला तरी काहीतरी करा हे सुचवलेलं असतं ठीक आहे ओके आता चौथं वाक्य बघूया आपण मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे विधानार्थी वाक्य आहे आता आज्ञार्थी करायचे मुलांनो चांगला अभ्यास करा ठीक आहे अजून एक वाक्य बघूया म्हणजे तुमच्या सहजपणे लक्षात येईल तू मला शिट्टी देशील का आहे प्रश्न अरे वा उत्तर तुमच्या सहज लक्षात आलं असेल तू मला शिट्टी दे दे हे झालं क्रियापद ओके दे म्हटल्यानंतर इट्स अँड ऑर्डर इथे आज्ञा आपल्याला आपल्याला दिसते म्हणजे काहीतरी करा समथिंग टू डू सुचवलेलं आहे म्हणूनच याला आपण आज्ञार्थी वाक्य असंही म्हणतो तू मला शेट्टी देशील का आज्ञार्थी वाक्य होईल तू मला शेट्टी दे आहे ना हा सोपा प्रकार सिमिलर आता आपण बघणार आहोत आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन कसं होतं आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करा ठीक आहे आता इथे पण एक महत्वाचा नियम बघा आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये बदल करत असताना ओके बघा परत एकदा आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात बदल करत असताना जे वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याच्या पुढे फक्त असे मला वाटते किंवा अशी माझी इच्छा आहे किंवा अशी माझी अपेक्षा आहे या तीन वाक्यांपैकी कोणत्याही एका वाक्याचा वापर करावा तिन्ही वाक्य एकदम लिहू नका नाही तर चुकेल ते ठीक आहे म्हणजे बघा वाक्यामध्ये बाकी काहीही बदल करू नका फक्त आज्ञार्थी वाक्य असेल ना तर शेवटचा फुलस्टॉप जो आहे पूर्णविराम तो काढून त्याच्याऐवजी कॉमा द्या स्वल्पविराम द्या आणि पुढे असे मला वाटते किंवा अशी माझी इच्छा आहे किंवा अशी माझी अपेक्षा आहे या तिन्हीपैकी एक वाक्य तुम्ही काय करा लिहा म्हणजे तुमचं ते विधानार्थी वाक्य होईल उदाहरण बघूया चला उदाहरण बघूया म्हणजे हा प्रकार आणखीन सोपा होईल ठीक आहे चला पहिलं वाक्य बघूया उदाहरणार्थ तिला ड्रेस देऊन टाका आज्ञार्थी वाक्य आहे तिला ड्रेस देऊन टाका कळतंय ओके कारण ऑर्डर आहे ना समथिंग टू डू काहीतरी सुचवलंय तिला ड्रेस देऊन टाका चला वाक्य काय होईल मग फक्त काय करायचं वाक्य जसंच्या तसं ठेवायचंय फुलस्टॉपच्या ऐवजी कॉमा स्वल्पविराम आणि पुढे बघा काय येईल तिला ड्रेस देऊन टाका अशी माझी इच्छा आहे कळ चला दुसरं वाक्य बघूया तू विजयी होऊन ये फुल स्टॉप काढून टाका कॉमा द्या तू विजयी होऊन ये अशी माझी अपेक्षा आहे आणि तिसरंही वाक्य बघूया कोठा सोडून शेताच्या बाहेर हो इट्स अन ऑर्डर कळ कोठा सोडून शेताच्या बाहेर हो फुल स्टॉप काढून तिथे आपण करूया कॉमा स्वल्पविराम आणि अशी माझी इच्छा आहे किंवा असे मला वाटते कोठा सोडून शेताच्या बाहेर हो असे मला वाटते बघितल्यात विद्यार्थी मित्रांनो किती सोपे वाक्यांचे प्रकार आहेत छान अभ्यास करा नक्की चांगले मार्क मिळतील धन्यवाद